हड़प्पा कालीन लोकजीवन, हड़प्पा संस्कृतीतील सार्वजनिक व्यवस्थेचा परिचय आपण मागील पाठात करून घेतला आहे। तेथील लोकजीवन कशा प्रकारचे होते याची माहिती या पाठात करून घेऊ। अन्न, तांदूळ, गहू, सातू, खजूर हे पदार्थ लोकांच्या अन्नातील मुख्य घटक होते। मांस, मासे, भाज्या, फळे यांचाही अन्नात समावेश होता। वस्त्र, उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत। स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता। अलंकार, विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत। हे दागिने सोने, रुपे, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते। अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत। स्त्रिया दंडांपर्यंत बांगड्या घालत। हडप्पा संस्कृतीचे लोक तांब्याच्या चकचकीत पत्राचे आरसे वापरत असत। करमणुकीची साधने, करमणुकीच्या साधनात नृत्य व संगीत यांना महत्व होते। एका मुद्रेवर नृत्याचे दृश्य आहे। मातीच्या सोंगट्या आणि फासे सापडले आहेत। मुलांच्या विविध खेळण्यांचे अवशेष सापडले आहे। ही खेळणी मातीची होती, त्यामध्ये बैलगाडी, पक्ष्यांच्या आकाराच्या शिट्ट्या, खुळखुळे, निरनिराळ्या प्राण्यांच्या मूर्ती इत्यादींचा समावेश आहे। हडप्पाकालीन लोकांच्या धर्मकल्पना, उत्खननात मिळालेल्या मुद्रांवरील विविध आकृती मूर्ती यांच्या आधारे तत्कालीन धर्मकल्पनेसंबंधी अंदाज बांधता येतो। वृक्ष व प्राणी यांची चित्रे असलेल्या अनेक मुद्रा सापडल्या आहेत। यावरून या संस्कृतीत निसर्गपूजा रूढ असावी। मातृदेवतेच्या मूर्ती उत्खननात सापडलेल्या आहेत, यावरून मातृदेवतेची पूजा केली जात असावी असे वाटते। या काळात पशुपतीचीही पूजा केली जात असावी, तसेच अग्निपूजाही अस्तित्वात होती। हडप्पा संस्कृतीतील लोक मृतदेह पुरत, काही वेळा मृतदेह शवपेटीत घालून पुरले जात। मृतदेहाबरोबर अन्न, अलंकार, आयुधे इत्यादी वस्तू पुरण्यात येत असत। क्वचित प्रसंगी मृतदेहाचे दहनही केले जाई। मुद्रा, हडप्पा संस्कृतीच्या लोकांच्या वापरातील मुद्राही उत्खननात सापडल्या आहेत। या मुद्रा प्रामुख्याने चौकोनी आहेत। या मुद्रांवर प्राणी व मानव सदृश आकृत्या कोरलेल्या आहेत। मुद्रेवर वरच्या बाजूला चित्रलिपीमध्ये काही अक्षरे कोरलेली आहेत, परंतु अजून या लिपीचे वाचन करता आलेले नाही। व्यवसाय व उद्योग, शेती आणि व्यापार हे या लोकांचे मुख्य व्यवसाय होते। शेती, गहू, सातू, तीळ, तांदूळ, गडधान्य, कापूस ही पिके घेतली जात। शेतीबरोबर पशुपालनाचा व्यवसाय केला जात होता। भांडी, भांडी तयार करणे हा एक महत्वाचा उद्योग होता। हडप्पा संस्कृतीच्या अवशेषात प्रामुख्याने लाल रंगाच्या मातीची भांडी सापडली आहेत। काही भांड्यांवर प्राण्यांच्या आणि पानाफुलांच्या आकृत्या आहेत। आकृत्या व नक्षी काढण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला आहे। ही भांडी भट्टीत पक्की भाजली जात। हडप्पा संस्कृतीतील लोक चांदी, तांबे या धातूंची भांडी बनवत असत। कापड उद्योग, सूत काढणे, कापड विणणे, कापड रंगवणे हे उद्योग हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात चालत असत। ते लोकरीची वस्त्रे बनवत असत। व्यापार, हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीमध्ये तयार होणारा माल भारताबाहेर जात असे। सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या मातीच्या विटा भारतात सापडल्या आहेत, तर हडप्पा संस्कृतीतील मुद्रा मेसोपोटेमिया येथे सापडल्या आहे। यावरून या दोन्ही देशात व्यापार चालत असावा। गुजरातमधील लोथल येथे मिळालेल्या हडप्पाकालीन गोदीच्या अवशेषांच्या आधारे या लोकांचा इतर देशांशी जलमार्गाने व्यापार चालत होता असे दिसते। सिंधू संस्कृतीच्या प्रदेशातून पश्चिम आशिया आणि इजिप्त या प्रदेशांमध्ये कापड, सुगंधी द्रव्ये, विविध प्रकारचे मणी इत्यादी वस्तू निर्यात केल्या जात। हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती। तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला।